सात जून रोजी संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयात महामुक्काम छेडण्यात आला. या अगोदर सुद्धा 25 मे रोजी तालुका तसंच जिल्हास्तरावर आणि 30 मे रोजी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना निवेदन देऊन सुद्धा आणि प्रत्यक्षात भेट घेऊनही शासन स्तरावर त्याचा कुठलाही पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाला जाब विचारण्यासाठी तहसील कार्यालयात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. तसंच उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा सुद्धा केली आणि त्यांचा पाठपुरावा चालू असल्याबाबतचं पत्र देखील दाखवलं. त्यामुळे सायंकाळी 6 वाजता तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानं महामुक्काम आंदोलन मागे घेण्यात आलं. शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा मिळवून देण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ अशी ग्वाही संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ पुरोहित यांनी दिली आहे. आम्ही 25 तारखेला मान्य जिल्हाधिकारी, मान्य निवासी जिल्हाधिकारी किते साहेब, मान्य जिल्हाधिकारी रामूर्ती साहेब, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या भेटी त्या दिवशी घेतल्या. त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं पण त्यानंतरही पाठपुरावा काही झाला नाही. त्यानंतर आम्ही मान्य नितीनजी गडकरी नागपूरला जाऊन त्यांच्या निवासी त्यांची भेट घेतली, त्यांची सविस्तर चर्चा केली. त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं, त्यावर उपयोग कारवाई झाली नाही. त्या दिवशी 31 तारखेला जिल्हाधिकारी स्वतः रामूर्ती साहेब आपल्या PSC आले होते. त्या दिवशी त्यांचीही भेट घेतली. आपण तिथं हजर होता, तहसीलदार मॅडम हजर होत्या, SDO मॅडम हजर होत्या, आमच्या CO मॅडम हजर होत्या. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं पण त्याच्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही. त्यावेळी संग्रामपूर मित्र परिवाराचे सर्व सदस्य आणि तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते. News 15 मराठी साठी भास्कर बोंद्रे, संग्रामपूर.